हुकमा यात वर्ध्याची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली. तर अमरावतीची जागा काँग्रेसला सुटणार असं समजतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल देशमुखांचं नाव चर्चेत आहे. त्यासोबतच हर्षवर्धन देशमुख, अमर काळे, किशोर कान्हेरे यांच्या नावाचीही चर्चा रंगतीय. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया. अमर, या नावांची चर्चा आहे, काय नेमकं घडतंय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडे असलेली जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव सुद्धा शर्यतीत आलेलं आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध नावं चर्चेत होत होते. अगदी अमर काळेंचं नाव सुद्धा कालपर्यंत चर्चेत होतं, पण आता अचानकपणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं आहे. त्यामुळे तडस यांच्या विरुद्ध चांगली फाईट कोण देऊ शकेल तर एक मातब्बर अमृत नोनी आर्थो प्लस. ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. नेता चांगला फेस, पॉप्युलर फेस असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाहिजे आणि तो एक अनिल देशमुख यांच्या रूपात चांगली फाईट मिळू शकेल असे एक भावना आहे. त्या दृष्टीने जी अमरावतीची जागा आहे ती काँग्रेसकडे जाईल आणि वर्धेची जी काँग्रेसकडली जी जागा आहे ती राष्ट्रवादी कडे जाऊन तिथनं अनिल देशमुख यांच्या नावाकरता प्राबल्याने विचार करण्यात येतो आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.